नमस्कार मंडळी आजच्या आमची माती आमची माणसाच्या भागामध्ये आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे जनावरांसाठी उपयुक्त वनौषधी आणि या विषयाची विस्तृत माहिती घेण्यासाठी आपण आज आमंत्रित केलंय डॉक्टर सुधीर राजूरकर यांना डॉक्टर साहेब परभणी इथल्या पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयामध्ये औषधी आणि विषशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि या विषयाची विस्तृत माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत सर आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार सर मला सांगा गुरांच्या बाबतीत प्रजनन संस्थेशी निगडीत आढळणारे असे कोणते रोग असतात नेमके पशु प्रजनन संस्थेशी निगडीत असे बऱ्याच प्रकारचे आजार आहेत परंतु प्रामुख्याने शेतकऱ्यांना जे त्रास देतात त्यामध्ये दे सर्वात महत्त्वाचा आजार आहे तो आपलेच जनावर माझ्यावर न येणे याशिवाय जे जनावर माझ्यावर येतात परंतु नंतर त्यांना गर्भधारणा होऊ शकत नाही असा एक मोठा आजार आहे यानंतर जनावर व्याल्यानंतर त्याचा जार न पडणे आणि चौथम प्रामुख्याचा एक आजार आहे प्रामुख्याने म्हणजे जनावरांचा मायांग बाहेर पडणे असे चार प्रकारचे प्रामुख्याने आढळणारे आजार आहेत जे शेतकऱ्याला त्रासदायक ठरतात सर्वात प्रथम आपण घेऊयात की जनावरांचं माझावर न येणे बरोबर या आजाराच्या अनेक कारणे आहेत सर्वात महत्वाचं कारण आहे की जनावरांमध्ये खनिज द्रव्यांची कमतरता होणे या व्यतिरिक्त जनावरांची अपुरी वाढ कारण जे पशु जो व्यवस्थित वाढच झालेली नाहीये आणि त्याची वाढ न झाल्यामुळे प्रजनन अवयवाची देखील वाढ होत नाही त्यामुळे हा एक आजार संभवतो आणि यापेक्षा सर्वात महत्वाचं कारण आहे की आवश्यक ते संप्रेरकांचा अभाव पशु माझावर येण्यासाठी काही संप्रेरके आवश्यक असतात जे शरीरात त्यांच्या निर्माण होतात परंतु ज्यावेळेस हे संप्रेरके आवश्यक त्या प्रमाणात आढळत नाहीत निर्माण होत नाहीत त्यावेळेस हे लक्षण आपल्याला आढळतात तर अशा काही वनस्पती ज्या आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला माहिती आहेत विशेषतः कोरफड आहे बांबू ही वनस्पती सर्वांना माहिती आहे त्याची पानं आपण वापरू शकतो गोखरू किंवा सराटे या नावाने जे काटे आढळतात या वनस्पतीचा वापर या आजारात अत्यंत चांगला होतो अशोका ही वनस्पती हिराबोळ ही, ही वनस्पती तगर आणि उलट कंबल अशा या एक सात प्रकारच्या वनस्पती आहेत जे आपण या आजारात अगदी चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आणि याचा गुण खूप चांगला आहे या वनौषधींचा वापर नेमका कोणत्या प्रकारे व्हायला हवा हा यामध्ये आपण असा विचार करतो की कोरफड ही वनस्पती आपल्याला सर्वत्र आढळते ही वनस्पती आपण जर घेतली आणि त्याला काप देऊन त्याचा गर वापरला तर ह्या गराचाही वापर आपण करू शकतो पण बऱ्याच वेळेस असं होतं की प्रत्येक वेळेस आपल्या जनावरांच्या आजाराच्या वेळेस नेमकं हे घर उपलब्ध होत नाही अशा वेळेस हा घर काढून ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस घर काढून तो वाळवायचा आणि वाळवल्यानंतर ह्याचा हा डिंकासारखा का काळा होतो यालाच काळा बोळ देखील म्हणतात तर ह्या डिंकाचा वापर ज्यावेळेस आपल्याला जनावरांना उपचार करायचा आहेत तेव्हा याला बारीक करून इतर औषधी वनस्पतींच्या सोबत मिसळून द्यायचा इतर औषधी वनस्पती देखील आहेत जसे की बांबूची पानं आहेत आणि गोखरू किंवा सराटे सराट्यामध्ये सराटे हे एक प्रकारचे काटे असतात आणि आपण हे काटे ह्या वनस्पतीचा उपयोग करताना या काट्याचाच उपयोग करायचा आहे हे जे बी किंवा फळ म्हणता येईल परंतु हे करत असताना त्याचे काटे साफ करून म्हणजे ते जनावराला पोटात गेल्यावर टोचणार नाहीत एवढी काळजी घेऊन करायची या सर्व वनस्पती आपण सावलीत वाळवायच्या आणि ह्या वाळवल्यानंतर एकत्र करून त्याचा वापर आपल्याला जनावराला खाद्यातून द्यायचा आहे साधारणतः कोरफड ही वनस्पती आपण चार ग्राम नंतर बांबू वनस्पतीची पाने तीन ते चार ग्राम गोखरूचं प्रमाण जास्त असावं आठ ग्रामपर्यंत हिराबोळ चार ग्राम अशोका तीन ते चार ग्राम तगर ही वनस्पती तीन ते थी चार ग्राम आणि उलट उलट कंबल ही वनस्पती सुद्धा चार ग्राम असे या प्रमाणात एकत्र केली आणि एकत्र करून या आजारासाठी फक्त एकदाच वापरायची आहे या वनस्पती या औषधीचं मात्रा दोन वेळेस द्यायची आवश्यकता पडत नाही साधारणतः आपण या औषधाचा वापर केल्यानंतर पशु अकरा दिवसात माझ्यावर येतो बऱ्याच वेळा असं आढळून येतं की पशु माझ्यावर तर येतो पण गर्भधारणा होत नाही त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल ह्यात एक प्रामुख्याने असं कारण आहे की जनावरांची अपुरी वाढ आणि त्यापेक्षा प्रजनन अवयवांची अपुरी वाढ आणि जसं आपण जनावर माझावर येण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं संप्रेरक ज्याला आपण इस्ट्रोजन म्हणतो ह्याची आवश्यकता असते तसंच जनावर माझावर आल्यानंतर गर्भधारणा होण्यासाठी एक प्रोजेस्टेरॉन म्हणून संप्रेरक असतं त्याची आवश्यकता असते आणि हे संप्रेरक जेव्हा कमी प्रमाणात असतं किंवा आवश्यक तेवढ्या प्रमाणात ते जेव्हा उपलब्ध नसतं त्यावेळेस त्याच्यापासून या आजार हा संभवतो अच्छा बरं ह्या आजारावरती सुद्धा उपाययोजना हो म्हणून आपल्याला काही वनौषधी देता येतील का अगदी अगदी या आजारावर उपयुक्त वनौषधी सुद्धा आपल्या नियमित परिचयातल्याच आहेत जसे की कमळ कमळामध्ये कमळ नील कमल म्हणून ज्याला आपण म्हणतो ते त्या रंगाचं जे कमळ असतं त्या कमळाचे पानं आणि फुल दुर्वा किंवा हरळी याचाही वापर करतो शिंगाडा ही वनस्पती मिळते याचाही वापर करता येतो आणि दोन महत्वाच्या वनस्पती आहेत एक म्हणजे शतावरी आणि दुसरी पुत्रंजीव यामध्ये जी दुर्वा वनस्पती आहे किंवा हरळी ही वनस्पती आहे साधारणतः तीन ग्राम वापरावी कमळ आणि शिंगाडा या दोन्ही वनस्पती चार चार ग्राम घ्याव्यात शतावरी आणि पुत्रंजीव ह्या वनस्पती मात्र जास्त म्हणजे आठ ते आठ ग्राम शतावरी आणि आठ ग्राम पुत्रंजीव अशी वापरावी या आजारात उपचार करत असताना थोडीशी काळजी घ्यायला लागते कारण ह्या ज्या गर्भधारणा होत नाही ह्याचे कारण अनेक असतात यात एक प्रामुख्याने एक कारण असत ते की संसर्गजन्य आजार परंतु संसर्गजन्य आजारात उपचार करत असताना प्रतिजैवकाचा वापर करावा लागतो आणि इतर आजारात जेव्हा की संप्रेरकाचे अभाव आहे त्यामुळे जेव्हा हा आजार समजतो त्यावेळेस या वनस्पतींचा वापर आपण निश्चित करू शकतो आणि याची उपचाराची एक पद्धत सुद्धा आहे ज्यावेळेस आपण जनावर लावतो म्हणजे एकतर आपण कृत्रिम रेतन करतो किंवा नैसर्गिक रेतन होतं त्याच्या साधारणतः एक ते दोन तास आधी ह्या वनस्पतींचा एक डोस एक आपण द्यायला हवा आणि कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन केल्यानंतर सकाळ आणि सायंकाळ असे दोन दिवस ह्या वनस्पतींचा हा डोस मी जो आता सांगितला तोच डोस सकाळ आणि सायंकाळ दोन दिवस म्हणजे दर दिवशी दोन डोस असे चार डोस नंतर द्यायला हवे आणि ज्या केसेसमध्ये बऱ्याचशा असे जनावर असतात की ज्यांना मागच्या दोन तीन वेळेस गर्भधारणा झालेली नाही किंवा गर्भधारणा झाली आणि लगेच त्याचं उलटली ज्याला आपण ॲबॉर्शन म्हणतो असे प्रकार होतात त्या अशा प्रकारच्या जनावरांना ज्याला आम्ही हॅबॅच्युअल ॲबॉर्शन्स म्हणतो अशा जनावरांना दर महिन्याला हा डोस दोन दोन दिवसासाठी द्यायला हवा त्याच्या पूर्ण गर्भ काळात प्रत्येक महिन्याला दोन दिवस द्यायला हवा जार न पडणं ही एक मोठी समस्या आढळते अगदी तर त्याचं नेमकं कारण काय सांगते जार न पडण्याचं प्रमुख कारण आहे त्या जार पडण्यासाठी जसं संप्रेरक जे काही आवश्यक असतात ते तिथे उपलब्ध नसणे परंतु ह्या मूळ कारणाला अजून काही सुद्धा कारण आहेत ज्याच्यामध्ये की संसर्गजन्य आजार या संसर्गजन्य आजारामुळे जो जार पडलेला नाही त्याला संसर्ग होतो अच्छा। तो आत खराब होतो जार जो गर्भाशयाच्या आतच असतो खराब होतो खराब झाल्यामुळे त्याचा वास दुर्गंधी सर्वत्र आढळते आणि मग ह्याचा इफेक्ट ह्याचा परिणाम फक्त एवढ्यावर राहत नाही तर जनावरांना ताप येतो आणि हा एक अतिशय घातक असा आजार आहे ज्याच्यात जनावर दगाव देखील शकते तर हे त्याचे प्रमुख कारण आहेत आणि यासाठी आपल्याला संप्रेरक जे आहेत हे गर्भाशयाची हालचाल वाढवणारे संप्रेरक आहेत आणि ह्याची कमतरता आढळते आणि या आजारात देखील आपण औषधी वनस्पतींचा चांगला उपयोग करू शकतो याच्यासाठी कोणत्या वनस्पती सजेस्ट करेल या आजारासाठी ईश्वरी म्हणून एक वनस्पती येते कलोंजी कळलावी आणि हरमाळ ह्या चार प्रकारच्या वनस्पती आहेत यामध्ये ईश्वरी आणि कलोंजी ह्या वनस्पतीचा मात्रा थोडी जास्त असते साधारणतः आठ आठ ग्राम दोन्हीची असावी ईश्वरीची मात्रा ही सहा ग्राम आणि हरमाळ हिची मात्रा मात्र चार ग्राम अशी ह्या देखील साधारणतः वीस ते पंचवीस ग्रामची ही पूर्ण मात्रा होते हे एकत्र करून त्या पशुला सकाळ संध्याकाळ अशी खाद्यातूनच द्यायची आहारातूनच द्यायची दोन, आहारा। दोन वेळेस जोपर्यंत पूर्ण जार पडत नाही तोपर्यंत साधारणत जनावर व्यायल्यानंतर हा जार आठ ते दहा तासात आपोआप पडतो जनावर वायाल्यानंतर आठ ते दहा तासात कुठलंही औषध वापरू नये जर जार नाही पडला तरच मात्र औषधाचा वापर पशूंचं मायंग प्रसव काळामध्ये बाहेर बऱ्याच वेळा दिसतं पडताना दिसतं त्याचं नेमकं कारण काय असतं मायांग बाहेर पडणे हे जसं पशूचा गर्भारकाळ वाढत जातो आणि गर्भाशयातले गर्भाची आकार वाढत जातो त्याप्रमाणे हा गर्भ गर्भाशयाला हालचाल करायला लावतो आणि त्यामध्ये मायांग बाहेर पडतं आणि अर्थात गर्भाशयातच गर्भ राहावा यासाठी देखील काही संप्रेरके आवश्यक असतात ह्यांची कमतरता झाली आणि यामध्येच गर्भाशयाशी संबंधित जे मांसपेशी आहेत या जर कमकुवत झाल्या तर यामुळे हे मायांग बाहेर पडणे हा आजार संभवतो पण मग त्याच्यावर नेमके उपाय काय येतील हा त्यावर आपण उपाय करत असताना साधारणतः आपण तीन पद्धतीने यावर उपाय करावेत पशु हा गर्भार असल्यामुळे याच्यावर शक्यतो बाहेरून औषधोपचार करू नये मग याला आपल्याला घरच्या घरी आणि ह्या औषधोपचार टाळता येतात कारण बाहेरून जो आपण औषधोपचार करतो त्याचा परिणाम गर्भावर होतो नक्की त्यामुळे आपण उपचार करताना सर्वात सोपी पद्धत म्हणजे हा जो पशु आहे ज्याच्यात मायांग बाहेर पडण्याचा प्रमाण वाढलेला आहे ह्याला गोठ्यात बसत असताना उलट्या दिशेने म्हणजे उताराच्या उलट्या दिशेने म्हणजे जनावराचं तोंड हे उताराकडे असावं आणि जनावरचा मागील भाग हा चढाच्या साईडला असावा ज्यामुळे हे मायांक बाहेर पडण्याची हे कमी होते कमी होते।, कमी होते ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत या पद्धतीने जर पहिल्या पद्धतीने जर हा आजार आपल्याला आटोक्यात येत नसेल तर पशुवैद्यकाद्वारे एक विशिष्ट प्रकारची दोरी बांधल्या जाते ही दोरी बांधण्याचा प्रकार हा पशुवैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमात शिकवला जातो बर। तर हे विशिष्ट पद्धतीची दोरी जी बांधतो त्यामुळे हे मायांक बाहेर पडणे हे प्रकार टळतो आणि त्याशिवाय मग एक विशिष्ट पद्धतीचे टाके देखील आपल्याला त्या जनावरच्या योनी मार्गात द्यावे लागतात ज्यामुळे हे मायांक बाहेर पडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि ह्या दोन्ही पद्धतीमध्ये जर उपचार म्हणजे याचा गुण आढळला नाही तर आपण काही औषधी वनस्पती देखील वापरू शकतो या आजारावर आपण नेमक्या कोणत्या वनौषधी उपाय म्हणून सुचवाल औषध म्हणून या आजारावर उपचार करत असताना जटामासी ही एक वनस्पती आहे ज्येष्ठ मत वापरता येते आणि हळदीचा एक प्रकार असतो रान हळद ज्याला आपण म्हणतो रान हळद अश्वगंधा लोध्र मंजिष्ठा म्हणून देखील किंवा हंस जिरे याला म्हणतात आपण हो, हो. ही वनस्पती देखील आपण पद्धतीने चांगल्या येतात सर्व वनस्पती समप्रमाणात एक करत असताना डोस देताना म्हणजे ज्या पशुला आपण खाऊ घालतो तो देत असताना साधारणतः तीस ते चाळीस ग्राम सर्वांचं एकत्रित केल्यानंतर तीस ते चाळीस ग्राम सकाळ संध्याकाळ अशा दोन वेळेस ही वनस्पती किती दिवस साधारणतः हे मायांग बाहेर पडण्याचा प्रकार कमी होईपर्यंत बऱ्याच वेळा प्रजनन क्षमता तंदुरुस्त असते आणि शिवाय त्यांचं पशुंमध्ये प्रजनन सुद्धा उत्कृष्टपणे होत असतं मग अशावेळी जे पशुपालक असतात त्यांची अशी अपेक्षा असते की त्यांच्या दुग्ध उत्पादनामध्ये वाढ व्हावी तर ते शक्य आहे का अगदी दुग्ध उत्पादनात वाढ होण्यासाठी फक्त औषधी वनस्पतींचाच वापर होऊ शकतो इतर कुठल्याही प्रकारातील औषधे आपण या कामासाठी वापरू शकत नाही त्याच्याबरोबर काही आहाराची काही अगदी साधारणतः दूधची जी निर्मिती होते या दूध निर्मितीमध्ये मोठा घटक असतो कॅल्शियम आणि याचा विशेषतः कॅल्शियमचा ज्यावेळेस पशु मध्ये दूध पशु द्यायला लागतो व्यायाल्यानंतर या व्यायामाच्या काळात म्हणजे साधारणतः गर्भार काळात पशुमच्या मातेतील मातेच्या रक्तातील कॅल्शियमचं बरस प्रमाण हे गर्भाच्या वाढीसाठी जातात जातं आणि त्यानंतर व्यायाल्यानंतर हे कॅल्शियमचं प्रमाण जर आपण दिलं नाही पशुला एकतर गर्भार काळात किंवा व्यायाल्यानंतर लगेच तर कॅल्शियमचं लगे। प्रमाण कमी झाल्यामुळे हो दूध उत्पादनावर निश्चितच त्याचा परिणाम होतो आणि दूध उत्पादन कमी होतं हे आहारात ही काळजी घ्यायची की आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण आपण योग्य प्रमाणात तिला दिलं पाहिजे आणि हे आपण सहज करू शकतो बरोबर पण यासाठी वनौषधी म्हणून कोणत्या वनस्पतींचा वापर करता येईल अगदी यासाठी प्रामुख्याने तीन प्रकारच्या वनस्पती आपण वापरू शकतो जिवंती ही एक वनस्पती जी फक्त दूध वाढवण्यासाठीच म्हणून अत्यंत उपयुक्त आहे दुसरी शतावरी ही एक वनस्पती आहे आणि तिसरी अश्वगंधा आहे या तीन वनस्पतीमध्ये जिवंती आणि शतावरी ह्या दोन वनस्पती ह्या दूध वाढीसाठी वापरल्या जातात अश्वगंधा ह्या वनस्पतीचा उपयोग दूध वाढीसाठी होत नाही परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की पशु व्यायल्यानंतर ते वासरू मरतं मॉर्टॅलिटी होऊ शकते मग अशा वेळेस त्या मातेवर जो मानसिक आघात झालेला असतो तो दूर होण्यासाठी अश्वगंधाचा उपयोग होतो आणि ह्या मानसिक आघात दूर होऊन ती दूध द्यायला लागते त्याच्यासाठी होतं आणि यासोबतच पशुपालकाची अशी इच्छा असते की दूध तर वाढावं हो। परंतु ह्याच्यात ह्या दुधातलं फॅटचं पर्सेंटेजसुद्धा वाढावं मग अशा वेळेस हो� जे आपले घरातल्या मेथ्या असतात मेथी जी आपण खातो या मेथींचा वापर आपण करू शकतो या वनस्पतींचे जर आपण प्रमाणाचा विचार केला तर साधारणतः पंचेचाळीस ग्राम शतावरी पंचेचाळीस ग्राम जिवंती पाच ग्राम अश्वगंधा आणि पाच ग्राम आ, मेथ्या असं एकंदरीत शंभर ग्रामचा एक, ग्राम एक पूर्ण मात्रा तयार करावी आणि दर दिवशी दहा ग्राम या पद्धतीने दहा दिवसापर्यंत हे पशुला द्यावं आमच्या संशोधनात असं निदर्शनास आहे की फक्त दहा दिवसाच्या उपचारानंतर किमान दहा टक्के मात्र दुधात उत्पादनात वाढ होते किमान दहा टक्के आणि हे दहा दिवसाचा आपला उपचार संपल्यानंतर साधारणतः उपचार बंद केल्यानंतर देखील नव्वद दिवसापर्यंत हा दूध कमी झालेला आम्हाला आढळलेला नाही कासदहा हा हजार रोग जंतूमुळेच होतो एक तर जीवाणूजन्य किंवा कवकजन्य किंवा बुरशीजन्य बऱ्याच वेळा पशुधनाला एक मुख्य आजार आपण म्हणतो की तो पशुधना किंवा दगडी या नावाने ओळखला जातो तर त्याविषयी जाणून म्हणजे जाणून घ्यायची कास दहा किंवा दगडी यालाच आम्ही मस्टायटिस असं म्हणतो हा प्रकार साधारणतः पशु मध्ये दोन पद्धतीत आढळतो एक सुप्ता अवस्थेत ज्याला आम्ही सबक्लिनिकल मस्टायटिस असं म्हणतो आणि दुसरा दृश्य अवस्थेत ज्याला क्लिनिकल मस्टायटिस म्हणतो आपल्या आप फार्ममधील आपल्या गोठ्यातली सर्व जनावरे चांगले आहेत तरी यांच्यामध्ये सुप्त अवस्थेत हा मस्टायटिस असू शकतो आणि सर्वात प्रथम असं असतं की ज्यावेळेस हा कासदाहाचा रोग जंतू हे हा दहा आजार रोग जंतूमुळेच होतो एक तर जीवाणूजन्य किंवा कवकजन्य किंवा बुरशीजन्य हे जेव्हा कासदाहा दहा आजार आढळतो ह्या ह्याचे लक्षणं दिसण्याच्या आधी बराच काळ हा सुप्त अवस्थेत असतो आणि पशु पशुपालकाने या सुप्ता अवस्थेतच आजार या आजाराला ओळखलं आणि जर उपचार केले तर ह्याचा गुण चांगला आढळतो किंवा जे होणारे नुकसान हे टळू होऊ शकते आणि जो क्लिनिकल किंवा दृश्य अवस्थेतचा जो आजार आहे तो आजार थोडासा आपण म्हणता येईल की आपल्या दुर्लक्षामुळे आजार वाढला आहे आणि जेव्हा त्याचं दूध उत्पादन बंद व्हायला लागतं जेव्हा त्याची कास अगदी दगड दगडी म्हणजे दगडाप्रमाणे घट्ट होते अशा वेळेस मग त्या आशावर त्याला आपल्याला काही प्रतिजैवकाची मात्रा द्यावी लागते आणि ते आपल्याला सडातून सोडावे लागते मग तो थोडासा पुढच्या स्टेजला येतो ज्याच्यातनं बऱ्याच वेळेस असं होतं की एखादा त्या जनावरचं निकामी देखील होऊ शकतं आणि त्यामुळे अर्थात त्याच्यापासून मिळणार उत्पादन म्हणजे पूर्णतः बंद होऊन जातं यावर सुद्धा काही वनौषधी आहेत अगदी यावर देखील खूप उपयुक्त अशा वनस्पती आहेत आणि या वनस्पतीचा विचार करत असताना आपण जसा विचार करतो की माणसाला जर एखादा मुका मार लागला तर याच्यात आपण सर्वात आधी वापरतो निरगोडी चपायला तर हीच निरगोडी आपण या आजारावर सुद्धा वापरू शकतो जी कासेवर बाहेरून लावायची आहे याशिवाय हे आपण आतूनही घेऊ शकतो त्याच्यासाठी निरगुडीसोबत हळद ही एक वनस्पती वापरावी कडुलिंब आणि करंज ह्या दोन वनस्पतीचे तेल किंवा या वनस्पतीचे पावडर केलेली जे आहे ती आणि कापूर या सर्व वनस्पती जर आपण एक केल्या तर ह्याचा उपयोग दोन पद्धतीने करता येतो कापूर निरगुडी आणि कडुलिंब करंज या वनस्पती आणि हळद ह्याला जिथे कास दहा झालेले आहे त्याला बाहेरून लेप लेप म्हणून लावता येते लेप करत असताना या वनस्पतीमध्ये थोडंसं पाणी पण शुद्ध पाणी वापरावं हे पाणी करून त्याचा लेप तयार करायचा आणि तो त्या कासेवर लावायचा यासोबतच जर आपल्याला शरीराच्या आतून द्यायचं असेल म्हणजे खाद्यातून द्यायचं असेल तर ह्याच वनस्पती साधारणतः वीस ते पंचवीस ग्राम या मात्रेत दररोज दोन वेळेस असे आपण त्यांना शरीराच्या आतून म्हणजे खाद्यातून दे देखील देऊ शकतो पण ह्याचं एक साधारण कालावधी किती असावा कालावधीचं असं असतं की आजार जो झालेला आहे आणि पश जर तो जर सुप्ता अवस्थेत जर शेतकऱ्यांनी घरीच जर लवकरात लवकर उपचार केले तर याचा कालावधी पाच ते सात दिवसात देखील आपल्याला चांगला इफेक्ट येतो परंतु जर हे जर दृश्य अवस्थेत किंवा क्लिनिकल मस्टायटिस झालं तर याचा कालावधी पंधरा दिवसापर्यंत देखील वाढू शकतो पंधरा दिवसापर्यंत लेप लावणं किंवा करावं त्यातून आणि यात एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे यावेळेस शेतकरी एक चूक बऱ्याच वेळेस केल्या जाते ती म्हणजे त्याचं दूध काढल्या जात नाही आणि कारण दूध काढायला गेलं तर तो एक दुर्गंधीयुक्त आणि पिवळ्या रंगाचं किंवा बऱ्याच वेळेस रक्त देखील येतं परंतु हे दूध पूर्णपणे काढणं आवश्यक असतं या काळात दूध काढून घ्यावं हो, आणि लेप लावा आणि लेप सकाळ आणि संध्याकाळी दूध काढल्यानंतर हा जर लेप लावला तर ह्याचा आणि दिवसभर त्याच्या कासेवर हो राहिला तर त्याचा आपल्याला निश्चित चांगला उपाय हो हो सर या सगळ्या बरोबरच जंत किंवा बाह्य परोपजीवी जे काही किटाणू असतात किंवा त्याला आपण उदाहरणार्थ उवा किंवा गोचीड किंवा चावणारे अन्य काही कीटक असतात तर यावर सुद्धा वनस्पती औषधी उपलब्ध आहेत आहेत साधारणतः जनताचे प्रकार हे दोन प्रकारे होतात म्हणजे परोपजीवी जनताचे एक आंतरक्रमी बाह्यक्रमी आंतरक्रमी म्हणजे जे शरीरात पोटाच्या आत आढळतात बाह्यक्रमी म्हणजे शरीराच्या बाहेर आढळतात आंतरक्रमीचा विचार केला तरी त्यात तीन प्रकार आहेत ज्याला आपण गोलक्रमी चपटेक्रमी आणि पट्टक्रमी म्हणजे लिव्हर फ्लूक असं सुद्धा म्हणतो यकृतक्रमी म्हणतो आणि ह्या क्रमीवर उपचार करताना आपल्याला शरीरात औषध द्यावं लागतं पोटातून द्यायचे म्हणजे खाद्यातून द्यायचे आणि तो उपचार करत असताना पळस वावडिंग किरमानी ओवा सुपारी आणि हिंग या प्रकारातील औषधी दे देता येतात यामध्ये पळसाची मात्रा आठ ग्राम वावडिंग पंधरा ग्राम किरमानी ओवा चार ते पाच ग्राम त्यानंतर सुपारी जी आहे लाल सुपारी ही आठ ग्राम आणि हिंग एक ते दोन ग्राम हे सर्व एक एकत्र करायचे आणि ही जी मात्रा आहे साधारणत वीस ते पंचवीस ग्राम सकाळ संध्याकाळ अशी एक दोन दिवस द्यायची आहे हे झाले आंतरक्रमीसाठी उपचार बाह्यक्रमीमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आपल्याला पशु मध्ये दिसतात उवा लिखा जसं आपण बोललो उवा आहेत गोचिड आहेत असे काही प्रकारातील रोग जंतू हे त्वचेच्या आत देखील असतात तर हे जे आहेत किंवा माश्या माशांमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणातील आजार देखील आढळतात ज्याला आसडी म्हणतात हे माशांमुळेच झालेला आजार असतो तर याच्यावर उपचार करत असताना आपल्याला वेखंड ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे या व्यतिरिक्त कडुलिंब तेल करंज सीताफळ यासारख्या वनस्पती देखील आपल्याला अत्यंत उपयोगी आहेत जनावरांना जखम झाली तर या जखमीवर काही माश्या बसतात आणि या माशांच्या पायावर काही आसडीची अंडी येतात आणि ही अंडी त्या जखमी जी त्यांना योग्य वातावरण मिळतं त्याच्यात ते होऊन त्यात आळ्या होतात जनावर जेव्हा चरण्यासाठी बाहेर जातात तेव्हा झाडा झुडपातून ते फिरत असतात त्यावेळी सुद्धा त्यांना काही जखमा होतात किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा त्या जखमांमध्ये आसडी होण्याची शक्यता असते तर त्यावर आपण काय उपाय सुचव जनावरांच्या जखमावर जेव्हा आपण उपचार करतो त्यावेळेस आपल्याला हा उपचार दोन पद्धतीत करायला लागतो एक म्हणजे आपल्याला जसं आपल्याला जखम झाली तर आपण ड्रेसिंग म्हणून एक ती जखम धुण्यासाठी वापरतो काही औषधी वापरतो आणि नंतर त्या जखमीवरचा उपचार तर धुण्यावर जर जखम धुण्यासाठी किंवा ड्रेसिंगचा जर विचार केला तर कडुलिंब तेल करंज तेल आणि टर्पेंटाईन तेल यात जर कापूर टाकला कारण जखम नुसती जखम राहत नाही याच्यात आसाडी पडते आणि ही आसाडी पडण्याचं कारण पावसाळ्यात आता पावसाळा आलेलाच आहे तर पावसाळ्यात तर खूप मोठ्या प्रमाणात असते जना जखम झाली तर या जखमीवर काही माश्या बसतात आणि या माशांच्या पायावर काही आसडीची अंडी येतात आणि ही अंडी त्या जखमीत जी त्यांना योग्य वातावरण मिळतं त्याच्यात ते होऊन त्यात आळ्या होतात ही जी आळ्या होणे हे प्रकार असतो ह्यालाच आसाडी पडणे म्हणतात तर हे आसाडीचा अजून एक अतिशय घातक परिणाम असा असतो की या आसडी आसाडी ही आत आत जात राहते आणि तसं पशुचा मांस खात राहते पोखर पोखरते थोडक्यात तर ह्याच्यासाठी आपल्याला कडुलिंब तेल करंज तेल टर्पेन्टाईन तेल आणि कापूर ह्याचा वापर करावा हे जेणेकरून ही पूर्ण आसडी बाहेर पडून मरून जाते आणि बाहेर पडते आणि ह्याच जखमावर जेव्हा आपल्याला काळजी घ्यायची तेव्हा जिथे जखमातून रक्तस्त्राव होत असतो अशा वेळेस अर्जुन साल ही वनस्पती वापरायची करंज किंवा एक जखम जोडी म्हणून सुद्धा है एक वनस्पती आहे जी अतिशय प्रसिद्ध आहे जखम जोडण्यासाठी हिचा वापर आपण करू शकतो ह्या सगळ्या वनौषधी शेतकऱ्यांना माहिती असणं हे मला वाटतं निश्चितपणे शंभर टक्के माहिती असणं ही आवश्यक आवश्यक आहे पण आता ती परिस्थिती नसेल तर विद्यापीठाच्या मार्फत किंवा आणखीन कुठल्या मार्गाने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार येणं शक्य आहे का अगदी शक्य आहे यासाठी काही शासनाच्या काही डिपार्टमेंट्स म्हणजे विभाग कार्यरत जसे आहेत जसं महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हॉर्टिकल्चर अँड मेडिसिनल प्लांट बोर्ड ही पुण्याची एक संस्था आहे जी पूर्ण महाराष्ट्राचा औषधी वनस्पतीचा प्रसार यावर कार्य करते कृषी विद्यापीठात यावर मोठं कार्य असतं पशुवैद्यक विद्यापीठात किंवा पशुवैद्यक महाविद्यालयांमध्ये आम्ही त्याचं ट्रीटमेंट म्हणजे उपचाराच्या बाबतीत आम्ही त्याच्यावर बऱ्यापैकी आमच्याकडे संशोधन झालेलं आहे आणि आम्ही त्याचा प्रसारही करत असतो तर आजच्या चर्चे या चर्चेमधून आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना या वनौषधींची माहिती अगदी सविस्तरपणे झालेली असेल आणि या सगळ्या माहितीच्या आधारे त्यांच्याकडे जो पशुधन आहे त्या पशुधनाचा योग्य प्रमाणात या वनौषधींचा वापर करून ते पशुधन वाचवणं त्यांना शक्य होईल त्यांचे आजार दूर करणं त्यांना नक्कीच शक्य होईल असं मला वाटतं सर आपण या ठिकाणी आलात आणि ही जी अतिशय बहुमल अशी माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले या ठिकाणी आभार मानतो धन खूप खूप धन्यवाद धन्यवाद